निवडून तुम्ही त्याला तो सुधारण्यासाठी या वेळोवेळी शिक्षा त्याला कराव्या लागल्या. अखेर निष्पन्न काय झालं? तो सुधारण्याऐवजी वाईट प्रस्थान जारी केलं. काका, स्वहस्तांना सुखी संसार उद्ध्वस्त करीत आहात तुम्ही. स्वार्थाने धुंद होऊन सुखाच्या मागे लागणाऱ्या माणसाला सुखाची जोड कधीच मिळत नसते. विचार करा आपल्या मागील आयुष्यात तुमच्या उपदेवांचा, ज्यावेळी तुम्ही ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर होता. मामा, अप्पासाहेबांनी माझ्या आयुष्यात निर्माण केली ती भयानक ओले, ते रखरख ते उन्हाळे पावसाळे आठवले की माझं मन असंच पेटून उठत. हीच तकमन झाली होती अप्पासाहेबांची, ज्यावेळी विमलला घेऊन तू इथं आलाय. भयंकर ओले निर्माण केली होतीस तू अप्पासाहेबांसमोर आणि स्वतः. त्या रखरखत्या उन्हानं आपुलकीच्या भावना जळून खाल्ल्या. बंधू प्रेमाला तडा गेला हे खरं ना? असं जगावेगळं काय होतं त्यात? माझ्याशिवाय तिला कुणाचाही आधार उरला नव्हता. ती माता होणार होती हे तिच्या घरच्या माणसांना कळलं होतं. म्हणूनच तिनं माझ्याकडे धाव घेतली. तिला घरचा आधार उरला नव्हता बाबा. नवे घरचा संबंधच संपला होता. अप्पांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण मायेनं जवळ करण्याऐवजी अप्पांना आम्हाला घराबाहेर काढलं. सफदाच्या भीतीनं हाय खाऊन विमलने जीव दिला. त्याच वेळी या काकाचं आयुष्य मातीमोल झालं. मामा, मातीमोल झालं. सांगा माझ्या मनाची तडफड का होऊ नये? त्याच वेळी सहानुभूतीने काकाला जवळ केलं असत तर जी अश्रू नाहण्याची वेळ आलीच नसती. अरे सारं खरं आहे, पण विमल विधवा होती याची जाणीव तुला असायला हवी होती. एका असहाय्य विधवेचा बळी घेतलास तू. तिनं जीव देताच भीतीनं तर तू हे घर सोडून निघून गेला. तेवढं धक्का बसला असेल अप्पासाहेबांना याचा विचार तरी करायचा तू? विचार? अहो, लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो होतो, एकत्र खेळलो होतो. अरे लहानपणी खेळलेलं खेळ म्हणजे आयुष्याचं विणलेलं जाळ नव्हे. मामा, अप्पासाहेबांनी माझ्या आयुष्यात केले ते भयानक ते वळे आठवले की माझं मन असंच पेटून उठत. तुझ्या दारात उभ्या असलेल्या माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या विमलने खोली ती करून किंकाली तुम्ही ऐकले असते. तुमचंही मन माझ्याप्रमाणे असंच पेटून उठलं असतं मामा, असंच पेटून उठलं. पण काका, राजन आला होता इथं? हो आला होता. आला तसाच परत गेला. कुठं? अरे तो बाहेर जातो ना सांगून थोडा जातो. गेला असेल एखाद्या अड्ड्यावर. आता हे तुम्हाला कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? चुकलेला फकीर शेवटी मदतीचं सापडतो असं म्हणतात. काका, का आत्ताच पेटून अट्टास चालवलं तुम्ही? नाहीतर काय, त्याला या घरात ठेवून मला या घराचा जुगारी अड्डा बनवायचा नाही, समजला? काका काका, भावनाचा सर्वोच्च बिंदू विरगळला तर परमेश्वराला सुद्धा भक्ताच्या आखेला थावून यावं लागतं. पण तुम्ही पाषाण हृदयी आहात काका, पाषाण हृदयी आहात. असं का वागता? असं का आमच्या वाईटावर उठला आहात? का? अरे कोणतं सुख हवंय आणि कशाचं हवं असाय? हा आमचं सर्वस्व लुटून जर का सुखी होणार असाल तर सांगा तसं. सारी इथे तुमचा स्वाधीन करून या घराबाहेर पडायची तयारी आहे माझी. अंगातलं सार त्राण संपलंय, धैर्य नष्ट झालंय. तुम्ही त्याला तो सुधारण्यासाठी या वेळोवेळी शिक्षा त्याला कराव्या लागल्या. अखेर निष्पन्न काय झालं? तो सुधारण्याऐवजी वाईट प्रस्थान जारी केलं. काका, स्वहस्तांना सुखी संसार उद्ध्वस्त करीत आहात तुम्ही. स्वार्थाने धुंद होऊन सुखाच्या मागे लागणाऱ्या माणसाला सुखाची जोड कधीच मिळत नसते. विचार करा आपल्या मागील आयुष्यात तुमच्या उपदेवांचा, ज्यावेळी तुम्ही ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर होता. मामा, अप्पासाहेबांनी माझ्या आयुष्यात निर्माण केली ती भयानक ओले, ते रखरख ते उन्हाळे पावसाळे आठवले की माझं मन असंच पेटून उठत. हीच तकमन झाली होती अप्पासाहेबांची, ज्यावेळी विमलला घेऊन तू इथं आलाय. भयंकर ओले निर्माण केली होतीस तू अप्पासाहेबांसमोर आणि स्वतःवर. त्या रखरखत्या उन्हानं आपुलकीच्या भावना जळून खाल्ल्या. बंधू प्रेमाला तडा गेला हे खरं ना? असं जगावेगळं काय होतं त्यात?
माझ्याशिवाय तिला कुणाचाही आधार उरला नव्हता. ती माता होणार होती हे तिच्या घरच्या माणसांना कळलं होतं. म्हणूनच तिनं माझ्याकडे धाव घेतली. तिनं घरचा आधार उरला नव्हता बाबा. नवे नवे घरचा संबंधच संपला होता. पप्पांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण मायेनं जवळ करण्याऐवजी अप्पानं आम्हाला घराबाहेर काढलं. समाजाच्या भीतीनं हाय खाऊन विमलने जीव दिला. त्याच वेळी या काकाचं आयुष्य मातीमोल झालं मामा, मातीमोल झालं. सांगा माझ्या मनाची तडफड का होऊ नये. त्याच वेळी सहानुभूतीने काकाला जवळ केलं असत तर जी अश्रू नाळ्याची वेळ आलीच नसती. अरे सार खरंय, पण विमल विधवा होती याची जाणीव तुला असायला हवी होती. एका असहाय विधवेचा बळी घेतलास तू. तिनं जीव देताच भीतीनं तू हे घर सोडून निघून गेला. तेवढा धक्का बसला असेल अप्पा साहेबांना याचा विचार तरी करायचा तू. विचार ओ, लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो होतो, एकत्र खेळलो होतो. अरे लहानपणी खेळलेलं खेळ म्हणजे आयुष्याचं विणलेलं जाळ हवे. मामा, अप्पा साहेबांनी माझ्या आयुष्यात केले ते भयानक ते वळे आठवले की माझं मन असंच पेटून उठत. तुझ्या दारात उभ्या असलेल्या माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या विमलने खोली ती करून किंकाले तुम्ही ऐकले असते. तुमचंही मन माझ्याप्रमाणे असंच पेटून उठलं असतं मामा, असंच पेटून उठलं. पण काका राजा आला होता इथं. हो आला होता, आला तसाच परत गेला. कुठं? अरे तो बाहेर जातो ना सांगून थोडा जातो. गेला असेल एखाद्या अड्ड्यावर. आता हे तुम्हाला कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवं, चुकलेला पती शेवटी मजदीचा सापडतो असं म्हणतात. काका का अट्टास पेटून अट्टास चालवलं तुम्ही? नाहीतर काय, त्याला या घरात ठेवून मला या घराचा जुगारी अड्डा बनवायचा नाही, समजला? काका काका भावनाचा सर्वोच्च बिंदू विरगळला तर परमेश्वराला सुद्धा भक्ताच्या आकेला थावू द्यावं लागतं. पण तुम्ही पाषाण हृदयी आहात काका, पाषाण हृदयी आहात. असं का वागता? असं का आमच्या वाईटावर उठला आहात? का का का? आणि कोणतं सुख हवंय? आणि कशाचा हवं असाय? आमचं सर्वस्व लुटून जर का सुखी होणार असाल तर सांगा तसं. सारी रिश्ते तुमचा स्वाधीन करून या घराबाहेर पडायची तयारी आहे माझी. अंगातलं सारं त्राण संपलंय, धैर्य नष्ट झालंय, उरलंय फक्त निष्क्रिय शरीर, थकलं भागलेलं. हे सारं बंद, हे वादळ शांत करायला. मंजू, कदाचित राजे इथं आला तर त्याला परत पाठवू नकोस. पण ते माझा ऐकतील का? अगं एक वेळ अरविंदचा ऐकला नाही, पण माझ्याशी तो नेहमीच प्रेमळपणानं वागतो. मंजू, एक सांगतो तुला, राजांच्या जीवनात बदल घडवणं आता तुझ्या हाती आहे, तू सावरू शकशील का? अहो पण मामा, हे कसं शक्य आहे? मंजू, दुःखानं होळपळून निघालेल्या त्याच्या मनाला तुझ्या प्रेमळपणाचा सवास लागला तर कदाचित सुधारेल तो. अगं पुरुषाच्या खोडसाळपणाला स्त्रीचा प्रेमळ सवास लागला तर पुरुषाचा स्वभाव साखरेसारखा गोड होतो म्हणतात, बरोबर आहे ना? म्हणूनच मुद्दाम तुला सांगतो, त्याचं भवितव्य आता तुझ्यात नाही. येतो पण मामा, अहो ऐक ना, अहो मामा काय करू मी, काहीच कळत नाही. अहो काय करू मी, पण जिथं स्वतःच्या बंधूच्या विनवणीनं त्यांचं मन रवलं नाही, तिथं माझ्यासारख्या अबलेच्या एका पोरक्या अभागिनीच्या विनवणीनं त्यांच्या हृदयाला थोडीच पाचर फुटणार आहे. नाही त्यांच्या आयुष्यात ना, त्यांच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात बदलवणं कधीच शक्य नाही. मंजू, तू माझ्या जीवनात बदल करू शकशील असं वाटतं तुला? नाही, निराधार म्हणून दुसऱ्याच्या अन्नावर जगणाऱ्या या भागिनीला हे भाग्य बघून लागणार. वाईट वाटलं तुला? आम्हाला वाईट वाटलं तरी त्याची किंमत थोडीच कुणाला येणार आहे. मी तरी काय करू,
तुला माहितच आहे.